वाजले आहेत 2:30 आणि 7 झोपलो पहाटे, त्याच्यामुळं उशीर झाला. आता चाललो आहे जरा सलूनमध्ये, क्लीन करून येऊ, थोडं नॉर्मल कट मारून येऊ. विषय असा झाला, असा अवतरका झाला की पोरं सांगता की म्हणे कटिंग आणि हे नको करू नाही का दाढी, आणि चांगलं चांगलं दिसतं नाही का. ते विषय असा झाला आहे का ते जरा खूपच हे झाले तर कट मारून येऊ नाही का, थोडा सेट करून येऊ. नाहीतर एवढी मी कधी वाढवत नाही का दाढी म्हणा किंवा काही, लगेच हे करून घेतो. पण पोरं सांगे म्हणे असू दे. सो यावेळेस केसं पण वाढून बघायचे. डोकं दुखतं माझं जास्त मोठे केस असले की, पण तरी ठीक आहे बघू वाढून केस आणि दाढी. पण हे सेट करून थोडं जाऊ सलूनमध्ये. रात्री जवळजवळ तुम्हाला नाही का कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर समजला असेल, 3:30 तर आपण गेमवरच होतो आणि त्याच्यानंतर मग जे आहे एडिटिंगला बसलो. एडिटिंगला जवळजवळ 5 आणि नंतर मग 5 नंतर परत गेम लावला होता. त्याच्यानंतर 6 गेम खेळलो आणि 7 झोपता करता 7 वाजून गेले. 7 झोपलो, आत्ता उठलो. चालेल मग जाऊ मित्रांनो सलूनमध्ये, भेटू. सर कुछ लुक आहे मित्रांनो, कलर करणार होतो पण मग कॅन्सल केलं नाही का, बघू नंतर दिवाळीनंतर वगैरे. पिल्लूचा वाटतं उद्या पेपर आहे, फोन आला होता त्याचा. सो पिल्लूची शॉपिंग करून येऊ. पिल्लूला कलर खडू लागताय, अजून बरं काय 1-2 वस्तू आहेत काहीतरी. सो जाऊ आता पिल्लूची शॉपिंग करू आणि मग जाऊ. तर मित्रांनो छान अशी गाडी आपली वॉश झालेली आहे, इंटेरियर आणि बाहेरून पण नाही का मस्त टकाटक. तर पिल्लूचं आपल्याला जायचं होतं थोडा पिल्लूचा बाजार करायला. पिल्लूचं जे तुम्हाला बोललो नाही का पेपर पिल्लूचा, तर तिला काहीतरी रंगीत खडू आणि काय लागते काय काय तेवढं घेऊन येऊ आणि जाऊ. ते काय गाडी धुवायची होती आपल्याला, घरी मोटर आहे. पण विषय असा आहे ना मित्रांनो की जी बाहेरून धुतली जाते गाडी, पण खाली आहे ना इंजिनच्या खाली आणि खालची साईड ती धुतली नाही जात, त्याच्यामुळं मेन म्हणजे बाहेर धुवायचं कारण ते आपलं. तर त्याच्यामुळं आता मस्त अशी वॉश झाली आहे. आता जाऊ पिल्लूचं सामान घेऊ आणि मग निघू घरी. थोड्या वेळाने आपल्याला परत ऑनलाईन पण यावं लागेल. सो हा आपल्या पिल्लूचा बाजार, बेल्ट आणला आपण नाही कोणाला मुलीला काय काय आता काय सांगायचं, आपल्यालाच लागू राहिला तो. तो दुसरा बेल्ट आहे ना आपला, पण ते इथं ना दुखतं नाही का, ते कडक आहे ना तो थोडा दुखतं, त्याच्यामुळं हा बेल्ट आणलाय. ते नेमकं आता केसं पण कट करून आलो आणि आत्ता घेतलं, माझ्या लक्षातच नाही आपण केसं कट केले घेऊन घेतला. पण चालेल कामात येईल तो आपल्याला, आधी होता आपला पण तो हरला. तर मित्रांनो डीजी नानाला कॉल केला होता आता मी, तो सकाळी आपल्या इथे येऊन गेला नाही का घरी. आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं मी लेट झोपलो, तर लेट उठलो तो मी वरती जाऊन झोपलो, खाली नव्हतो झोपलो बेडला जिथं की आपलं कम्प्युटर तिथं. तो आला मला घरच्या नंतर सांगितलं काय डीजे आला होता म्हणे, तर म्हटलं आता केला कॉल त्याला, म्हटलं काय रे. तर म्हणे नाना चष्मा माझा राहिला का म्हणे तिथं ते बघत होतो, आणि आपण बघा त्या दिवशी रील्स काढायला गेलो होतो चांभार लेणीकडं, तेव्हा त्याचा जो त्याचा नंबरचा चष्मा आहे नाही का, तर हा आपल्या गाडीत राहिला असत तेव्हा नंतर त्या दिवशीच पाहिला होता, त्या दिवशी नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिलं होतं वाटतं. म्हटलं देईल नाही का त्याचा कॉल आला, त्याला मी सांगितलंच नाही आपल्याकडे. म्हटलं अरे म्हटलं बघू म्हटलं नाही का असं म्हटलं देऊ त्याला नंतर, नाही का सांगितलंच नाही त्याला गाडीत मागं शिटाचं आहे असतं ना त्याच्यात होता. येईल तो आता, डाटा द्यायला गेला आहे अमोलबाईकडं. सो तो आला का त्याचा चष्मा देऊ, लई शोधत असेल नाही का बाबू. हा हा आपण नंतर जा आणायला, हा सोनू हा बाबू हे होते का, हे आणायचं होतं का, हे आणायचं होतं ना. ए पिल्लू छान आहे ना, हेच म्हणता यालाच ना क्राफ्ट पेपर म्हणता, मला नाही माहिती बरं का आणले मी अंदाजे, हेच आहे ना हां छान आहे ना, ओके चांगल्या कंपनीचे आणायचे. अरे साधे चला ना वरती, चला घेऊ. पिल्लू आवडलं ना, आवडलं ना आज मी तिकडे मग इकडे हा.
तर मित्रांनो, आता जे तुम्ही बघितलं हे जे आहे नवराई सॉन्ग, आपलं काजवा जे होतं बघा, निक शिंदे आणि आपलं सृष्टी आंबविले असं काहीतरी नाव आहे तिचं, तर त्यांचं पहिलं काजवा होतं आणि काजवा टू जे की नवराई सॉन्ग, त्याचे BTS आहे आपल्याकडे, पण जे आपले मला वाटतं डायरेक्टर आहेत रोहित भाई, त्यांना पण आपण BTS दिले नाही का, सो बघू त्यांच्या त्यांना फोन करून विचारू ते कधी सोडत आहेत काय. त्यांनी सोडल्यानंतर आपला जो ब्लॉग आहे तो तुम्हाला बघायला भेटेल, पण त्यांच्या आधी आपण नाही सोडू शकत असा विषय झाला आहे. तर डीजे नाना आले का मग रोहित भाईंना कॉन्टॅक्ट करू आणि त्यांना विचारू नाही काय कसं काय. लवकरच तुम्हाला ते BTS पण जर समजा त्यांनी परमिशन दिले तर तुम्हाला ते BTS पण पाहायला भेटतील आपल्या चॅनलवर.